सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंचकट्टा इथं यात्रा समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अलौकिक असा यात्रा सोहळा हा प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीनिमित्त 12 ते 16 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात येतो. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं प्रथा परंपरेनुसार पंचकट्टा इथं यात्रा सोहळा समितीचं कार्यालय उभारण्यात आलं असून याचा शुभारंभ मंगळवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रारंभी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 50वं लिंग असलेल्या सर्वेश्वर लिंगाचं विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सिद्धेश्वर बामणी, काशीनाथ दर्गो पाटील, गिरीश गोरनळी, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टगी, सुरेश म्हेत्रे कुंभार यांच्यासह राजेंद्र बनसोडे, चंद्रकांत बिराजदार, सिद्धाराम पाच्छापुरे, अमृत कोनापुरे, उमेश जिणकेरी, संतोष हळ्ळी तसंच इतर मान्यवरांची आणि भक्तगणांची उपस्थिती होती. सिद्धेश्वर यात्रा कमिटी चेअरमन, तर आज रोजी श्री सिद्धरामेश्वरच्या यात्रेला आपण ह्या ऑफिसचं उद्घाटन करत आहोत. सिद्धरामेश्वरची पूजा करून तर सिद्धरामेश्वरनी आज आम्ही हेच मागून घेतलं की बुवा या वर्षी तर निदान यात्रा घडून येऊ दे, हे महाप्रलय संपून जाऊ दे, लोक सुख शांतीनं राहू दे अशी सिद्धेश्वरजींनी प्रार्थना करून आज हे ऑफिस उद्घाटन केलेलं आहे. आणि यावर्षी कशाहीमध्ये यात्रा घडून आली पाहिजे एवढं मात्र सिद्धेश्वरला मागून घेतलेलं आहे.